बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता। विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल। अलिबाग येथून उरणला मोबाईलची डिलिव्हरी देण्याकरता जाणारी व्यक्ती पेन जवळील असलेल्या हिमगौरी हॉटेल बाहेर थांबली असता एका चोरट्याने मोटारसायकलवरील 1,27,993 रुपये किमतीचे 57 मोबाईल चोरून नेले। या संदर्भात दानिश शेख यांनी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली होती। त्वरित पोलिसांनी तपास पथक तयार करून चोरीला गेलेल्या मोबाईलचे IMEI नंबरवर लक्ष केंद्रित करून मोबाईल वापर करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा मोबाईल त्याला पेन फणस डोंगरी येथे राहणाऱ्या याकूब मुसा शेख या व्यक्तीने दिले असल्याचे सांगितले। पोलिसांनी ताबडतोब याकूब मुसा शेख यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्यात दाखवल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस केलेले 1,05,000 रुपये किमतीचे 45 मोबाईल हँडसेट हस्तगत केले आहेत। केवळ 3 दिवसात पोलिसांनी चोरट्याला गजाड केल्याने पेन तालुक्यात पोलिसांचे कौतुक होत आहे। या पथकात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस हवालदार प्रतीक सावंत, सचिन शेलार, स्वप्नील हेरुणकर, पांडू पाटील आणि अभियंता मोकर यांचा समावेश होता। विस्टा न्यूज मराठीसाठी प्रशांत पोद्दार, पेन। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।